स्पष्ट कर. मी मात्र बोलून जातील लोक. मी म्हटलं तर बोलून जातील. बोलून जातील सगळे. आवाज येत असाय ना कडक. कोकणातली अशा ट्रकातून जातानाची जी मजा असते ना, वराट जो असतो, ती ट्रकातली मजा तुम्हाला दाखवणार आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतर एकंदरीत काय ज्या गमती जमती असतात ना लग्नातल्या कोकणातल्या, त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि आता मी इथे मुश्किल होतंय जरा कॅमेरा ऑपरेट करायला, कारण इकडे असा ट्रकातून असं हलत आहे, सगळे खड्डे बिड्डे असतात ना. तर बघूया कितपत आता शक्य होतंय आपल्याला सर्व काही दाखवणं. तर चला, गंमत येणार आहे आज व्हिडिओ मध्ये, खूप धमाल येणार आहे मित्रांनो. चला, यस महाराजा. गाडी जरा लहान झाली रे. गाडी लहान ना आहे, मध्ये मध्ये कोणते जाडी माणसाचे आहे ना भाऊ. वाटत येणं नाही, वरद येणं नाही. मित्रांनो खूप बेकार हालत झालेली आहे, आईचे पत वाट लागलेली आहे. आणि बघूया आता काय होत आहे. आणि कॅमेरा फक्त सेफ जाऊ दे बस. आणि हे बघा इकडे आपले पंटर लोक आहेत बबलू, तिकडून शूटिंग करतोय ना तुम्हाला ते ट्रकला शूटिंग पाहायला मिळते. तो बबलू कॅमेरा आपला मोबाईल पकडून आहे, आशिष गाडी चालवतोय. आणि अजून काही पंटर आहे. आणि इकडे बेकार हालत झालेली आहे. नवरा मुलगा बघा तिकडे आहे, तो काय आपला शेप मध्ये आला गाडीत ना. चेतन, हे चेतन, जाताना आपण बाईक ने जाऊया. बाईक ने जाऊया जाता. तर पहा मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी मुलगीचं गाव आहे गोवळात. कुठला गाव आहे, खालचा गोवळ, मधला गोवळ, वरचा गोवळ? मधला गोवळ. मधला गोवळ, मधल्या गोवळात पोहोचतोय आपण. आणि बघा आता वराड उतरतोय. आणि इकडे आता वाजंत्री तयार झालेली आहेत, आपले ढोल ताशा घेऊन, टिमकी घेऊन. टिमकीवाला आपला हा बघा, टिमकीवाला आपला आकाश वाकड्या असं वाजवतोय बघा, टिंग टिंग.
असतं का? मी मात्र पळून जातील लोक, मी म्हटलं तर पळून जातील, पळून जातील सगळे. आवाज येत असाय ना कडक. चेतन आता आपण जेवण घेऊया रे, म्हणजे प्रश्न भेटला. जेवण म्हणजे कसं म्हणजे भूक पण लागली द्वारा, काय काय खाल्लं नाही आणि होता नव्हता ट्रकात गेला. ट्रकात नव्हताच काय होता, कुठं सकाळचा चहा पिला तर बाहेर काढला नाही. बाहेर काढला ना, हैरान झालो. जेवला पाहिजे आता. मग काय आहे साखर काय जेवाय काय गोवलातली वांगी की वांगी बटाटे असेल काय? हा बघितलं नाही गोवलची वांगी. हो विचार काय आहे तुका डाग? हा तो पण अजून काय नंबर लागत नाही ना. साखर खातो. पंचाची भाजी असती मे महिना असतात. मे महिना असतात. तू खातेस का यार गुटखा की गुटखा? नाही साखर आहे. साखर आहे. होय अरे चेतन बघ, मला आपल्यास भट्टा काय बघ उठले काय बघ पंग दावे. चल चल लागला नंबर तर लागला. चल बघूया. चल हे उठले उठले काय काय उठली पंगत. हे बरं आहे, आपलं वाजन तरी पहिला नंबर लावतात. घुसूया आपण घुसूया घुसूया. हो काय बापा बापी बरं आपला पहिला नंबर आणि हे कधी आले कधी हे सगळे? आता काय बघायचं नाही पाशी म्हणतो खाली मान करू खाली मान खाली मान सवर राहिला याच्या दवाखानी. आबो इकडं इकडं आबो आपल्याला कोण तरी राहिलाय म्हणून. हा आला 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 आला
ही कुठली टीम आहे तुमची? उपाशी मंडळ. हे नाव का माहितीये? मी प्रत्येक लग्नाला उपास करी ठेवतो ना आम्ही. लग्नाला वगैरे असे उपास करी असतात. नवीन नवीन तरुण मंडळी म्हणून. त्या मरुडी आपला नंबर लागता का बघा. उपास करी म्हणजे तरुण मंडळीला उपास करी म्हणून आपण ठेवतो. करत नाही येतो ढाकरे वगैरे खा. लग्न आम्ही उपास आहे म्हणून. म्हणून त्यांना ना उपाशी म्हणतो. बसूया आपण, चल बसूया, चल तिकडे बसूया. तर मित्रांनो, आता फायनली जेवायला बसलो आहे आम्ही आणि पत्रावळी तर आता पुण्यात आलेली आहे आणि मग अशी चैतन्य सांगितल्याप्रमाणे जिरले आहे सगळा. भाताची हॉट पकड आहे. हा, आता भात कधी येतोय, काय कधी येतोय बघूया. आमच्या भाऊ बसले तिकडे बघा, वाट बघतायत कधी एकदा चा भात येतोय. भाऊंचा पत्रावळी घेऊन समाधान झालेलं आहे. जागा करतायत बघा कशी. आणि हे काय आलंय? भाजी. कसली भाजी आहे रे? वांग्याची की गोव्यातली वांगी माहितीच होता मला. अरे प्रणय, हे प्रणय, हे प्रणय उलवडांबा प्रणय, वांग्याची भाजी असणार माहित होता. बस बस हा बस चालू कर. हा चालू जाय. हा का बघ. तू थांब बघ. काय स्पीड मध्ये संपवला? संपवला पण बघ ना, माझा अजून तसाच आहे फुग्यात. माझा पण आला. भाजी घेतोय तेव्हा भाजी तुम्ही सांगा ना. गोव्याच्या वांग्याची गोव्याची फेमस वांगी भाजी तुम्हाला वाढू. मला काय द्याल, मी अजून काय खाल्लत नाही. पापड मग पापड काय पापड आहे बघ. लाडू नको लावणार ना. दे दे हे पापड नाही दे हे पापड. हा बघ असला तर. हा विचारून या पापड. सांगितल्याप्रमाणे याने दादांना पापड आणलेत. हे बघा आणि मी खायला पण सुरुवात केली. खाऊन टाक. खायला पण सुरुवात केली. तर मित्रांनो बघा, आता जेवण झालेलं आहे आमच्या जातातलं संपलाय सगळं आणि सगळी मंडळी उठली आहे आणि नेहमी नेहमीप्रमाणे आपला नाग्याला असला आहे. हा नाग्याला असला आहे नेहमीप्रमाणे. नुसतं मटार नाही म्हणून, नाहीतर मग काय. हे अजून दुसरी पंगत लागली तरी उठला नसता. तब तब मागता का ते अजून तब काहीतरी पाहिजे त्यात. मंडळी उठतो उठता. तर मित्रांनो, गोवळमध्ये म्हणजे जिकडे लग्न होतं तर तिकडे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर डायरेक्ट आता आम्ही घरी आलो आणि आता तुम्ही पाहिलात वरात गेली आहे आता नवऱ्या मुलग्याच्या घरी. म्हणजे घरभरणी सुरू आहे तर तिकडचं आपल्याला जास्त काही दाखवत आलं नाही. कॅमेराची बॅटरी डेड झाली. तर एकंदरीत आज तुम्हाला असाच आमचा हा प्रवास दाखवायचा होता. आमचा मित्र गावातला आमचा पप्पूबाई, तर पप्पूबाईच्या लग्नामध्ये काय गंमत येणार होती ती दाखवायची होती तुम्हाला. एकंदरीत मित्रांसोबत ट्रकातला प्रवास वगैरे वगैरे, तर जेवढं काय शक्य झालं तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर आजचा हा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते खाली कॉमेंट करून कळवा. चला मित्रांनो, भेटूयात कोकणच्या लाईफस्टाईलवरील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल जी एस महाराजा. टाटा.